हलबा समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात हलबा हलबी जमात यांच्या हक्कासाठी राष्ट्रीय आदिम कृती समितीतर्फे 30 नोव्हेंबरपासून गोळीबार चौक येथे साखळी उपोषण सुरू आहे. 8 दिवसापासून शांततेच्या मार्गाने सुरू आहे, मात्र शासनाने जर दखल घेतली नाही, न्याय दिला नाही, तर आंदोलन तीव्र करू व त्यांचे जे पडसाद उमटतील त्याला सरकार जबाबदार राहील, असा इशारा राष्ट्रीय आदिम कृती समितीने दिला. गेल्या 42 वर्षापासून हलबा समाजावर जो अन्याय होत आहे वारंवार, घटना दत्त सवलती आहेत, हलबाला शेड्यूलमध्ये शेड्यूल ट्राईबमध्ये समाविष्ट आहे हे असून सुद्धा सिबँड बेरार शासनाच्या वेळेस ह्या समाजाला, हलबा समाजाला न्याय मिळत होता, हक्क मिळत होता आणि तो एसटीचा दर्जा मिळत होता. परंतु 1976 नंतर या महाराष्ट्र शासनाने ह्या समाजाला हेतुपुरस्पर ह्या सवलतीपासून वंचित केलेलं आहे आणि त्याकरता गेल्या 43 वर्षापासून हा आंदोलन सतत सुरू आहे. डिसेंबरला राष्ट्रीय आदिम कृती समितीच्या माध्यमातून विधानसभेवर एक हलबा समाजाचा मोर्चा जाणार आहे. गेल्या अनेक 1980 पासून अनेक वर्षापासून आमचे जे प्रलंबित प्रश्न आहे आणि आमची काही नवीन मागणी नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या संविधानामध्ये हलबा हलबीला सवलत दिली आहे ती सवलत आमची मागणी आहे. त्याच्यामध्ये जे काही तफावत आली आहे आणि ती अमेंडमेंटसाठी शासनाने आम्हाला आश्वासन दिलं होतं आणि ते आश्वासन त्यांनी पूर्ण करावं. येणाऱ्या 18 डिसेंबरला लाखोच्या संख्येमध्ये हा मोर्चा निघणार आहे आणि यांच्या परिणाम दूर, अगर आमची समस्या सुटली नाही तर याचा परिणाम दूरगामी होणार आहे.